प्रादेशिक परिवहन विभाग धुळेच्या वतीने शहरातील रिक्षा चालक व खाजगी वाहतुकीवर केली जात असलेली बेकायदेशीर दंडात्मक कार्यवाहीला आळा बसावा या मागणीसाठी आज शिवसेना महानगराच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना घेराव घालीत त्यांना यासंदर्भाचं निवेदन देण्यात आलं. धुळे शहरासह जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने रिक्षा चालक खाजगी वाहन व व्यावसायिक वाहनधारकांना कुठलीही पूर्वसूचना न देता बेकायदेशीर दंडात्मक कार्यवाही करून जप्त केलेल्या रिक्षा शहरातील एका भंगारवाल्याला कमी किमतीत विकल्या जात आहे. गेल्या 2 दिवसात 200 अधिक रिक्षा चालकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यातील 15 वर्षावरील रिक्षा केंद्र शासनाच्या नियमानुसार सरळ मोडीत काढल्या जात आहे. यासंदर्भात रिक्षा चालकांना वर्तमानपत्रातून माहिती देणे गरजेचे होते, परंतु मार्च एंडिंगचा कट रचून सर्वसामान्य रिक्षा चालकांवर बेकायदेशीर कार्यवाही करून दंड वसूल केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना महानगराच्या वतीने रिक्षा चालकांची व्यथा ऐकून आज उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांनीही माहिती जाणून घेत रिक्षा चालकांना आधार दिला असे वृत्त आहे. 29 तारखेपासून जे RTO ऑफिसने ज्या पद्धतीने मनमानी करून गोरगरिबांच्या रिक्षा या सिंगम स्टाईलने ज्या पद्धतीने जमा केल्या आणि कुठल्या तरी भंगारवाल्याला इथे बोलवून त्या भंगारवाल्याला पैसेवाला करायचं यांच्या डोक्यामध्ये होतं आणि आज आम्ही त्यांच्या शिवसेने स्टाईलने इथं आंदोलन केलं आहे आणि या गोरगरीब रिक्षावाल्यांना आज शिवसेने धुळे महानगरच्या वतीने आज न्याय मिळवून दिलेला आहे. तर उद्या जर काही जर यांनी परत जर गोरगरीबावरती रिक्षावाल्यांवरती जर यांनी कुठली चुकीची कारवाई केली मनमानी केली तर याला उद्या शिवसेने स्टाईलने यांना ठोकण्याचं काम धुळे महानगरच्या वतीने करण्यात येईल. रिक्षावाल्या बांधवांना खास करून धुळे शिवसेने महानगरच्या वतीने विनंती आहे की ज्यांच्या रिक्षा स्क्रॅप झाल्या असतील आणि किंवा ज्यांच्या रिक्षा काही ज्यांच्या जमा इथं केलेल्या असतील अशा लोकांनी धुळे महानगर शिवसेनेच्या कार्यालयामध्ये येऊन उद्या आपल्या रिक्षाचा नंबर नाव पत्ता तिथं द्यायचा आहे. त्याबद्दल धुळे महानगर आपण इथं RTO ऑफिसला येऊन आपण ती कारवाई यांची थांबवणार आहोत आणि आपल्या रिक्षा आज मनोज भाऊ मोरे असतील, आमचे धीरज भाऊ पाटील असतील, धुळे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी असतील, अतुल भाऊ सोनवणे असतील, विनोद भाऊ जगताप असतील, संजय भाऊ वाले असतील, यांनी सगळ्यांनी आज रिक्षावाल्यांना गोरगरिबांना न्याय मिळवून दिलेला आहे. त्याबद्दल मी यांचं खरं मनापासून अभिनंदन करतो आणि आज यांनी खऱ्या अर्थाने शिवसेने स्टाईलने त्यांना RTOना धारेवरती धरून आणि ज्या बांधवांच्या रिक्षा इथे असतील त्या रिक्षा त्यांनी आता आपल्या घरी घेऊन जायचे आहेत आणि धुळे शिवसेने महानगरच्या वतीनं त्या तुम्हाला विनंती आहे रिक्षावाल्या बांधवांना की 6 महिन्यामध्ये 8 महिन्यामध्ये आपण काहीतरी 2 पैसे गोळा करून एक नवीन रिक्षा घेऊन टाकायची, कारण की कायदाच 15 वर्षाचा आहे म्हणून आपण कायद्याच्या विरोधात जाता कामा नये. शासन आपलं आहे, सरकार आपलं आहे, शासन आपल्याला मदत करणार आहे आणि शासनाची आपलं शासन आपल्या पाठीशी आहे आणि ठाकरे सरकार आपल्या पाठीशी आहे. आपण कुठं घाबरून जायचं नाही. शिवसेना धुळे महानगर आपल्या सोबत आहे एवढं बोलतो, थांबतो.